दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं दावा सांगितला आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे माजी आमदार जे पी गावित हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत महाविकास आघाडीने दिंडोरीची जागा माकपला द्यावी अशी मागणी देखील गावित यांच्याकडून करण्यात आली आहे दरम्यान शरद पवार आमच्या मागणीचा विचार करतील असं देखील जे पी गावित म्हणाले भाजपचा पराभव करायचा असेल तर एकाच एक उमेदवार द्यावा असं मत देखील गावित यांनी मांडलं आहे शरद पवार गट देखील लोकसभेचं तिकीट नाशिक दिंडोरी लोकसभेचं मागते आणि तुम्ही देखील दावा करताय काय परिस्थिती आहे आणि का तुम्हालाच तिकीट मिळावं आमचा इथं जे नाशिक आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आमचा बराचसा कामाचा एरिया ये येतो आणि त्याच्यामध्ये आमची हक्काची मतं ही दीड लाखापासून तर दोन लाखापर्यंत ही आमची हातातली मतं आहेत आणि जर सगळ्या आघाडीने एकमताने याचा उमेदवार निश्चित केला आणि ती जर जागा आम्हाला सोडली तर आघाडीची मतं अधिक आमची मतं असं एकत्र झाले तर बी जे पीचा पराभव होऊ शकतो आहे आणि आम आमच्याकडं उमेदवार पण चांगल्या प्रकारचा आहे मी स्वतः पण इच्छुक आहे आणि त्यामुळं ही जागा आम्हाला मिळावी अशा प्रकारचा आमच्या पक्षामार्फत आम्ही आघाडीला विनंती केलेली आहे त्याच्यावर चा विचारविनिमय चालू आहे शरद पवारांचं देखील तिथे दे वर्चष्मा आहे द्राक्षेचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल सातत्यानं त्या त्यांनी त्याचा पाठपुरावा केलेला आहे काय वाटतं शरद पवार जे आहेत ते जे पी गावितांसाठी म्हणजे तुमच्यासाठी ही जागा सोडतील का असं वाटते आमची तर अपेक्षा आहे पवारसाहेबांनी विचार करावा आणि ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडावी आमचं इथं जे काम आहे ते लोकांमध्ये सतत चळवळ आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आम्ही सतत लढत आलेलो आहोत कॅमेरापर्सन मी मनोज गाडीकर टी व्ही नाईन मराठी नाशिक